अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे। मार्गशीर्ष हा अतिशय महत्वाचा, म्हणजे जसा श्रावण महिना आपण पूजन करत असतो तसाच मार्गशीर्ष महिना देखील आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक सण येत असतात, त्यासोबत मार्गशीर्ष गुरुवार येत असतात, माता लक्ष्मीचं व्रत आपण करत असतो। मग आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहे, तर व्रताची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, नियम काय आहेत, आणि त्यासोबतच जर आपली मासिक अडचण आली तर नेमकं काय करायचं, शेवटचा गुरुवार एकादशी आहे, मग उद्यापनाचं काय करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय माहिती महत्वाची सांगितलेली आहे। आता सर्वप्रथम या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवार हे किती आहेत, तर मार्गशीर्ष गुरुवार 4 आहे। येत्या 2 तारखेला पहिला मार्गशीर्ष सुरू होतोय, पहिला दिवस सुरू होतोय, आणि पहिला गुरुवार हा आपला 5 तारखेला आहे, म्हणजेच 5 डिसेंबरला पहिला गुरुवार आहे, दुसरा 12 डिसेंबर, तिसरा 19 डिसेंबर आणि चौथा 26 डिसेंबरला आहे। 4च गुरुवार आपल्याला मिळत आहे, कारण 30 तारखेला अमावस्या आहे, तिथेच आपला मार्गशीर्ष महिना हा संपून जात आहे। तर या ठिकाणी आपल्याला 4 गुरुवार मिळत आहे। आता या पहिल्याच गुरुवारी जर महिलेला अडचण आली तर पूजा मांडणी कशी करायची असा प्रश्न आपल्याला पडतो, तर काळजी करायचं काहीच कारण नाही। आपल्या घरामध्ये जर आपल्या व्यतिरिक्त दुसरी महिला असेल किंवा मुलगी असेल तर तिच्याकडून आपण पूजा मांडणी केली तरीही चालते। बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येत असतो, त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही। मग आमच्या घरात मी आणि माझे मिस्टर दोनच माणसं आहे, आणि मग कसं करायचं, तर तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून देखील ही मांडणी करून घ्यायची आहे, उपवास मात्र तुम्ही करायचा आहे। मग अडचण आहे मग उपवास करावा का, तर हो, उपवास तुम्हाला करायचा आहे, उपवास तुम्हाला खंड करायचा नाही, परंतु तो गुरुवार आपण मोजण्यात घेत नाही, तो पुढचा 1 गुरुवार आपण जास्त उपवास केला तरीही चालेल। आता या ठिकाणी बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की घरातही कोणी नाही, तर आपल्या शेजारच्या व्यक्तींकडून जे व्यक्ती असेल किंवा आपल्या मुलाकडून जरी तुम्ही पूजा मांडणी केली ना तरीही चालते। आता मासिक अडचण आल्यावर पूजा मांडणी कशी करायची हाही प्रश्न आपला सुटला। आता सर्वात महत्वाचं म्हणजे व्रताची मांडणी कशी करायची। आता व्रताची मांडणी करताना सर्वप्रथम एक पाट आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यावर नवीन वस्त्र ठेवून घ्यायचं आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे। आता कलशाची स्थापना करताना जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये अगोदरपासून कलशाची स्थापना केलेली असेल तर तो कलश आपल्याला चालणार नाही, कारण की हा वर्षातनं एकदाच आपण कलश स्थापना करणार आहे। गुरुवारचं जे व्रत आहे, महालक्ष्मी व्रत, त्यासाठी करणार आहोत, म्हणून दुसऱ्या कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे। तर कलशाची स्थापना करताना तुम्हाला काय करायचं आहे, तांब्याचा तांब्या किंवा एखादा स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपया सुपारी ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे, आणि 5 प्रकारच्या झाडाची पानं तुम्हाला घ्यायची आहे। आता 5 प्रकारच्या झाडाची पानं नाही मिळाली तर तुम्ही फक्त आंब्याचे पानं 5 घेतले तरीही चालेल, किंवा जे खाऊची पानं असतात ते, म्हणजेच विड्याची पानं जी असतात ते 5 पानं घेतले तरीही चालेल। आता या ठिकाणी तुम्हाला हे पानं घेऊन तुम्हाला कलशावर सगळीकडे हळदी कुंकवाचे बोटं ओढून घ्यायचे आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे, आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवून कलशाची स्थापना करायची आहे। आता कलशाची स्थापना करताना पाटावर आपण जे वस्त्र टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला तांदूळ ठेवून घ्यायचे आहे, आणि त्या तांदळावर तुम्हाला या कलशाची स्थापना करायची आहे। माता लक्ष्मीचं व्रत जे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवर दिसतंय, अशा पद्धतीचा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे, आणि हा ग्रंथ तुम्हाला, म्हणजेच व्रतकथा सांगितलेली आहे याच्यामध्ये, हे हा ग्रंथ तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे, हा तिथे तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पा तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे, दिवा पेटवून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे, आणि तुमच्या घरामध्ये जे कोणतं एखादं फळ असेल ते ठेवून घ्यायचं आहे। या व्रताची मांडणी ही अतिशय साधी सोपी आहे, काहीच अवघड नाही, आणि याची मांडणी करतानाही अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे। आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तेही तुम्ही ठेवून घेतलं तरीही चालेल। आता फूल वाहून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे। आता तुम्ही जर कामाला जाणार असाल आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही
तुमच्या घरात कुणालाही सांगून अशी मांडणी करून ठेवायला सांगितली तरीही चालेल, आणि संध्याकाळी तुम्ही याचं वाचन केलं तरीही चालणार आहे. आता व्रताची मांडणी केल्यावर मग व्रताला सुरुवात कशी करायची? पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी करू शकता, संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळीही करू शकता, दिवसभरात केव्हाही तुम्ही याची मांडणी करू शकता. आता मांडणी झाल्यानंतर व्रताला सुरुवात करण्याआधी महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी व्रतकथा दिलेली आहे ती दर गुरुवारी तुम्हाला वाचन करायची आहे. व्रताची कथा वाचन करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर संध्याकाळी जे काही गोडधोड तुम्ही स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहात, साधा सिंपल जे काही जेवण आहे ते बनवल्यानंतर माता लक्ष्मीला त्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मग तुम्ही उपवास सोडायचा आहे. आता या उपवासाला काय खावे हा एक प्रश्न असतो, तर लक्षात घ्या या व्रताच्या कथेमध्ये सांगितलेलं आहे की आपण फलाहार घेऊन हा उपवास करू शकतो. म्हणजेच काय, तुम्ही कोणत्याही प्रकारचे फळ या उपवासाला खाऊ शकता, त्याचसोबत तुम्ही दूधही घेऊ शकता, चहा घेऊ शकता, तुम्ही परत कॉफी देखील घेऊ शकता. बऱ्याच जणांचे कमेंट असतात की कॉफी उपवासाला चालते का, तर हो तुम्ही कॉफी देखील घेऊ शकता. तर तुम्ही दिवसभरात असे फळं आणि चहा कॉफीवर हा उपवास करू शकता. पण जर तुम्हाला उपवास निघतच नसेल तर बरेच असे लेडीज आहेत की जे कामाला जातात आणि उपवास निघत नाही, तर ते खिचडी देखील खातात. परंतु या उपवासाला फलाहार हा सांगितलेला आहे, फक्त फलाहार घेऊन याचा उपवास करावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर याची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नियम काय आहेत, तर या मार्गशीर्ष गुरुवारचे मांडणी आणि पूजा करताना किंवा हे व्रत करताना काय नियम आहेत, तर याचे काहीही नियम नाही, अतिशय साधे सोपे नियम आहे. म्हणजेच काय, तर व्रताची पूजा करताना किंवा हे व्रत करताना जसं आपण पारायण करताना कुणाच्या घरचं खावं का, तर याला तसं काहीच नाही आहे. आपण खाऊ शकतो, बाहेरचं देखील खाऊ शकतो, काही विषय नाही. फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तुमच्या घरी तुम्ही जे काही जेवण बनवलं आहे त्याचा नैवेद्य ठेवून तुम्ही उपवास सोडू शकतात. याला वेगळे असे नियम काहीच नाही, फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे असा याचा नियम आहे. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे उपवास झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला उद्यापन करायचं आहे, तर उद्यापनाच्या वेळेस शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्हाला अडचण येते, मग काय करायचं, तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता. त्याच गुरुवारी उद्यापन झालं पाहिजे असा काही खास नियम या व्रतामध्ये सांगितलेला नाही, त्यामुळे तुम्ही तो गुरुवार सोडून त्याच्या पुढच्या गुरुवारी जरी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालणार आहे. आणि एकादशी आहे म्हणून उद्यापन करत नाहीत का, तर असा कुठेच नियम सांगितला नाही आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी देखील तुम्ही गुरुवारचं उद्यापन करू शकतात. बऱ्याच महिला उपवास करतात आणि बऱ्याच महिला उपवास करत नाही, मग एकादशीला खीर द्यायला चालणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गोड दूध देऊ शकता किंवा तुम्ही चहा देऊ शकता, गोड म्हणून तुम्ही साखर देखील देऊ शकता, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. आता उद्यापन कसं करायचं, काय द्यायचं, याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. आजच्या व्हिडिओमध्ये ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.